नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नवीन मंत्रिमंडळात चंद्रपूर जिल्ह्यातून कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिमंडळाची माळ या चर्चेला चांगलेच उदाहरण आले आहे. 7 वेळा आमदारपदी निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटतम असणारे बंटी भांगडिया यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. दिल्ली येथील 44 शाळांमध्ये बॉम्ब पेरल्याचा ईमेल प्राप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईमेल करणाऱ्याने $30,000 मागणी केली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दल आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रदूषणाने आधीच चंद्रपूरकरांची चांगलीच वाट लावली आहे. त्यातल्या त्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे 2 संच सातत्याने प्रदूषण पसरवित असल्याचे निदर्शनास आले आहे. याची तत्काळ दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी 7 दिवसाच्या आत उपाययोजना करण्याचे निर्देश चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रास दिले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वत्र अपयश आले. वणी विधानसभा हा मनसेचा गड मानला जात होता, परंतु येथेही मनसेची चांगलीच पिछेहाट झाली. याची कारणं मी माणसा करताना वणी येथील सर्व मनसेची घटनात्मक पदे बरखास्त करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मुंबई येथील कुर्ला बस स्थानकावरून निघालेल्या बसने अचानक वेग पकडला आणि या बसने रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना धडक देण्याचा सपाटा सुरू केला. जवळपास 30 नागरिकांना जखमी करून आणि 4 जणांचा बळी घेऊन ही अनियंत्रित बस एका सोसायटीच्या भिंतीला जाऊन आदळली. या प्रकरणामुळे मुंबईत चांगलीच खळबळ उडाली. मोबाईल जीवनाचा अविभाज्य अंग झाला असला तरी याचे दुष्परिणाम आता चांगलेच जाणवायला लागले आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नौतळा येथील एका ठेकेदाराला सिम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली लुबाडणूक करून त्याच्या खात्यातून 3,23,000 रुपये वळते केल्याची घटना उघडकीस आली. अहेरी वनपरिक्षेत्रात बोटला चेरू येथील जंगलात पारध्याने फासे टाकून एका चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याचे मांस चौघांनी वाटून घेतले, परंतु त्यातीलच एकाने हे बिंग फोडले आणि अन्न शिजवित असतानाच वन अधिकाऱ्यांनी धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले. वेकोली वनी क्षेत्रातील बेलोरा नायगाव येथे डंपर ऑपरेटर पदावर कार्यरत एका इसमाने बेलोरा वर्धा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची घटना सोमवारी दुपारी 1 वाजता घडली. राजशेखर कोचम पोदारी वय वर्ष 35 असे मृतकाचे नाव असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असावी असे मत त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केले. सिंदेवाई तालुक्यातील मिनघरी येथील कांताबाई हरिदास खोब्रागडे वय वर्ष 65 ही महिला आपल्या शेतामध्ये शेतातील कामे करण्यासाठी गेली असता अचानक झाडावर असलेल्या मधमाशांनी कांताबाई खोब्रागडे यांच्यावर हल्ला केला. तिने आरडाओरडा केला, परंतु आसपास कोणीही नसल्याने ती गंभीर जखमी होऊन शेतातच पडून होती. ही घटना दिनांक 8 डिसेंबर रविवारला दुपारच्या सुमारास उजेडात आली. सिंदेबाई येथे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले, परंतु येथे त्यांची प्राणज्योत मालवली. 2 शेजारी आणि आपापसात पूर्वीपासूनच वाद. यापैकी एका कुटुंबियाच्या घराचे प्लास्टर करावयाचे असल्याने त्याने दुसऱ्यास टीनेचा पत्रा बाजू करण्याची विनंती केली, परंतु शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना झरी येथे घडली. या हाणामारीत 5 जणांचे डोके फुटले असून त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पेटकर आणि 5 भाई असे शेजाऱ्यांची नावे आहे. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.